सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे घरामध्ये महादेवाच्या पिंडीची साईज एवढीच, 1.5 इंचापेक्षा मोठी उंच महादेवाची पिंड घरात ठेवायची नाही. 1.5 किंवा पूर्ण हाईट त्याची 2 इंचाच्या वर नाही, 2 पण नाही, 1.5 इंचच पाहिजे. दगडाची पिंड तर घरात ठेवली की संपलं. काळ्या दगडाची पिंडी अनेक ठिकाणी इकडे तिकडे तुम्हाला रस्त्यावर किंवा अनेक ठिकाणी छान दिसायला छान दिसते म्हणून तुम्ही घरात ठेवता. आणि ती जर मोठी म्हणजे आपल्या पेरूची साईजची जर असेल, पेरूची साईज किंवा लिंबू असतो आपला, आपल्या लिंबूची हाईटची जेवढी जर काय महादेवाची पिंड दगडाची ठेवली घरामध्ये, तर त्या घराचं पूर्ण नायनाट झाल्यासारखं होतं. मी कितीतरी लोक असे बघितले, 1-2 नाही, असे कितीतरी संसार बघितलेले आहेत की दगडाच्या पिंडीचा त्यांनी पूजा घरामध्ये केली आणि त्या ठिकाणी त्यांना ॲब्सोल्युटली त्रास खूप झाला.